नमस्कार। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या घरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे। यामध्ये आराराबा पाटील यांचे भाऊ सुरेश पाटील आणि चिरंजीव रोहित पाटील यांचा समावेश आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे रोहित पाटील यांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, खासदार संजय काका पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह बरेच शासकीय अधिकारी आले होते। बुधवारी एका कार्यक्रमामध्ये पाटील यांच्या संपर्कात बडे नेते आल्याने सध्या खळबळ उडाली आहे। रोहित पाटलांच्या आई आमदार सुमनताई पाटील यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला आहे। सध्या रोहित आणि सुरेश पाटील यांना कोणताही त्रास नसून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। दरम्यान रोहित पाटील यांनी फेसबुकद्वारे कोणतीही अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे। रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांना कोणताही त्रास होत नसल्याने त्यांना घरातच आयसोलेशन करण्यास सांगत उपचार सुरू केले आहेत। मात्र रोहित पाटलांच्या आजी म्हणजे आराराबांच्या मातोश्री यांचा कोरोना अहवाल अजून मिळालेला नाही। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा।